नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने कशी सोडवतात हे अभ्यासले आहे व ती सोडवलेली आहे। आता आपण पूर्ण वर्ग पद्धतीने म्हणजेच कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने वर्ग समीकरणे कशी सोडवायची याचा अभ्यास करणार आहोत आणि ही पद्धती का महत्त्वाची आहे तेही आपण यापूर्वी अभ्यासणार आहोत। पा एक्सचा वर्ग अधिक दहा एक्स अधिक दोन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा। आता हे अवयव पद्धतीने जर आपण सोडवायचा विचार केला तर ज्यांचा गुणाकार दोन आहे पण बेरीज दहा आहे असे संख्या उपलब्ध असणं किंवा त्याचे अवयव दोनचे पडणं शक्य नाही। म्हणून आपण एक्स स्क्वेअर अधिक दहा एक्स यामध्ये एखादे पद मिळवू जेणेकरून ही राशी पूर्ण वर्ग होईल। समजा जर एक्सचा वर्ग अधिक दहा एक्समध्ये आपण के मिळव के बरोबर एक्स अधिक एक ही पूर्ण वर्ग होईल नंतर असं गृहित धरलंय आपण एक्स अधिक ए कंसाचा वर्ग। तर एक्सचा वर्ग अधिक दहा एक्स अधिक के बरोबर इथं ए अधिक बीचं सूत्र वापरलं एक्सचा वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक एचा वर्ग। मग याचे जे सहगुणक आहे त्यांची तुलना केली एक्सचा वर्ग दोन्ही बाजूचे इक्वल येतं ते कॅन्सलच होऊन जातात। दहा इथं सहगुणक इथं दोन ए म्हणजे याची किंमत पाच आहे आणि केची किंमत एचा वर्ग आहे जे स्थिर आहे म्हणून के बरोबर पंचवीस आला। आता पहा एक्सचा वर्ग अधिक दहा एक्स अधिक पंचवीस आपण केची व्हॅल्यू त्याच्यामध्ये मिळवली प्लस टूला टू दोनला दोन तसाच राहिला त्याच्यामधून पंचवीस मायनस केले। आता पहा एक्सचा वर्ग अधिक दहा एक्स अधिक पंचवीस जो आहे तो पूर्ण वर्ग आहे एक्स अधिक पाचचा आणि दोन उणे पंचवीस हा तेवीस आला। आता याचे फॅक्टर दोन्ही पद्धतीनं तुम्ही काढू शकताय एक्स अधिक पाच बरोबर अधिक वजा वर्ग मुळात तेवीस। तर हा अधिक वजा का येत असतो कारण जरी मायनस साईन उणे जरी चिन्ह घेतलं त्याचा वर्ग केला तरी तो अधिकच येतो आणि अधिक घेतला त्याचा वर्ग केला तरी तो अधिकच येतो। म्हणून एक्स अधिक पाच बरोबर एक वेळेस अधिक घेतले किंवा दुसऱ्या वेळेस एक्स अधिक पाच दुसऱ्या वेळेस उणे घेतले तेवीस। म्हणून एक्स बरोबर वर्गमुळात तेवीस अधिकचे वजा पाच किंवा एक्स बरोबर उणे वर्गमुळात तेवीस आणि अधिकचे वजा पाच हेच या वर्ग समीकरणाची उकल आहे की तेवीस वजा पाच आणि वजा तेवीस वजा पाच कारण तेवीस जो आलेला आहे त्याचं वर्गमूळ काढणं शक्य नाही। म्हणून या पद्धतीनं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं हे उदाहरण सोडवलं जातं आणि हे जे आलेलं आहे त्याचं मूळ मुळे म्हणतात याला किंवा आपण उकल असं त्याला म्हणतो। थँक्यू।